नमस्कार, मी गौरव फाले. तुम्ही बघत आहात किसान इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनल. तुम्हाला आठवत असेल, आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच होतो की म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कापूस बाजाराचे चित्र हे दोन गोष्टींमुळे बदलू शकतं. आणि आता कापूस बाजारामध्ये तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश बाजारामध्ये कापसाचे सरासरी भाव हा क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांनी वाढले आहे. तसेच पुढच्या महिन्याभरात 7500च्या वर जाऊ शकतो आणि मे महिन्यापर्यंत कापूस कदाचित 8000 रुपयाचा टप्पा देखील गाठू शकेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पण नेहमीचप्रमाणे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, कापूस भाव एवढे कशामुळे वाढू शकतात? म्हणजेच कापूस भाव वाढीला कशाचा आधार आहे? नेमकं कारण कोणतं आहे? तसंच या पुढच्या काळामध्ये कापूस भाव वाढत असताना आपण कापूस विक्रीचे नियोजन करणं कसं फायदेशीर ठरू शकतं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता अभ्यासकांच्या मते कापसाचा भाव पुढच्या महिन्यापर्यंत 10% म्हणजेच सध्याच्या भावानुसार कापूस बाजारभाव हा 10% सुधारतील. मग सध्याचा भाव किती आहे? आता जर आपण सरासरी देशातील भावाचा आढावा घेतला तर सरासरी भाव 6800 ते 7500 दरम्यान आहे. काही ठिकाणी उच्चांगी भाव हा 7600 देखील पोहोचला आहे. पण सरासरी भाव आहे 6800 ते 7000 रुपये. कारण सरासरी माल याच भावात विकला जातो, त्यामुळे सरासरी भाव लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आता या भावावर सरासरी 10% वाढ म्हणजे सरासरी किमान 600 ते 700 रुपये वाढ होईल. कधी वाढ होईल? पुढच्या महिन्याभरात, म्हणजेच कापसाच्या भाव 7500 पर्यंत वाढू शकतो. तसंच अभ्यासकांनी असे सुद्धा सांगितले आहे की मे महिन्यापर्यंत कापसाचे भाव सध्याच्या भावावरून 15% वाढू शकतात. म्हणजेच किती सध्याचा भाव विचार केला तर किमान 1000 ते 1200 रुपयांनी वाढू शकतात. म्हणजेच मे महिन्यापर्यंत कापसाचा सरासरी भाव कदाचित 8000 रुपयाचा टप्पा देखील गाठू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पुन्हा तोच प्रश्न आपल्या मनात आला असेल, नेमकं भाव कशामुळे वाढू शकतात? त्याआधी आणखी एक महत्वाचा प्रश्न आला असेल, तो म्हणजे सरकारविषयी भाव वाढत असताना सरकार मात्र काय करेल? हे सरकार कापूस आयात करणार नाही का? हे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना भीती दाखवणारच आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल. आधीच सांगतो की यंदा कापूस आयात एवढी सोपी राहणार नाही. कारण आपण मागच्या काही दिवसापासून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल, सध्या आपल्या कापसाचे भाव जागतिक बाजारामध्ये सगळ्यात कमी आहे. म्हणजेच आपण कापूस सगळ्यात स्वस्त आहे. जसं आताच तुम्हाला सांगितलं, आजच आपला कापसाचा भाव सरासरी भाव 6800 ते 7500 आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव जर आपण पाहिले तर हे आपल्यापेक्षा जास्त किती आहे? 7 ते 8% जास्त आहे. मग जर आंतरराष्ट्रीय बाजारातला कापूस हा आपल्या देशात आणायचा असेल तर त्यासाठी वाहतूक खर्च, विमा खर्च आणि इतर खर्च लागत असतो. हा खर्च आपण गृहीत धरला, जो कापूस आपण आयात करतो तो आपल्याला आयात केलेला कापूस 8500 प्रति क्विंटलने पडेल. आला का लक्षात? म्हणजेच आपल्या कापसाचा भाव आज किती आहे? 6800 ते 7500. आणि मी सांगतो, कापूस आयातीवर 11% शुल्क आहे. म्हणजेच कापूस जर आयात करायची असेल तर एकूण आयातीच्या किमतीवर आपल्याला 11% शुल्क द्यावा लागतो. तर असं गृहीत धरू, कापसाचे भाव देशात वाढल्यामुळे सरकारने 11% आयात कर शुल्क काढले तरी काय होणार? तर कापूस भारताला 1500 रुपयाने महाग पडणार आहे. आणि जर सरकारला 11% शुल्क काढलं नाही, धोरणात कोणताही बदल केला नाही, निवडणुकांमुळे हे शक्यता खूपच कमी आहे. हे सरकार आयात शुल्क कमी करेल, तसंही देशात कापसाचा पुरवठा चालूच आहे. तर पुढचे काही महिने सरकार या धोरणात काही बदल करणार नाही अशी दाट शक्यता आहे. आणि निवडणुका असल्याच्या कारणानं सरकार शेतकऱ्यांना जास्त नाराज सुद्धा करणार नाही असं काही जाणकारांचं मत आहे. आता हे 11% शुल्क आपण जर गृहीत धरलं, आयात होणारा कापूस हा 9530 रुपये क्विंटलनं पडेल. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही व्यापारी किंवा उद्योजक कापूस हा आपला आयात करणार नाही. तशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात नाही आहे, कारण आपला कापूस सगळ्यात स्वस्त आहे. म्हणजेच आपल्या डोक्यात जी आता कापूस आयातीची भीती असेल ती आता निघून गेली असेल. कापूस बाजाराविषयी बोलताना शेतीमाल अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं की या पुढील काळात कापूस दर वाढीला चांगला वाव मिळणार आहे. बाजारभाव अभ्यासक यांनी रॉयल्स मध्ये बातमी दिली होती, फेब्रुवारी महिन्यात विक्रमी 4 लाख गाठी कापूस निर्यात होऊ शकते. आणि ही बात सगळ्या माध्यमांमध्ये पसरली आणि उद्योगामध्ये सुद्धा पसरली आणि कापूस माध्यमामध्ये ही बातमी चर्चेला आली. मग कापूस बाजारामध्ये बाजारभाव अभ्यासक काय म्हणतात तर बघूया. कापसाचे भाव 4 कारणांमुळे वाढणार आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा घटलेले उत्पादन, तसेच बाजारातील कमी जागतिक आवक आणि कापड उद्योगाकडून वाढत जाणारे उठाव. जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढत आहे. यामुळे कापूस भाव पुढील महिन्यात 10% आणि मे महिन्यापर्यंत 15% वाढत जाणार आहे असे मत बाजार अभ्यासकांनी या ठिकाणी मांडले आहे. ही निर्यात जास्तीत जास्त करून चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम मध्ये जाणार आहे. आता चीनने अमेरिकेकडून कापूस विकत घेतला आहे आणि अमेरिकेचे कापसाचे भाव वाढल्यानंतर चीनने आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे. चीनने
भारताकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 2 महिन्यामध्ये 3 लाख गाठी कापूसाचे करार केले आहेत. तसेच भारताकडून मार्च महिन्यातून 3 लाख गाठी कापूस निर्यात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तसेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी पुढच्या काळात देशात कापूस बाजारात दर वाढतील असे संकेत दिले आहेत. गणत्रा यांनी सांगितलं, हंगामाच्या सुरुवातीपासून उद्योगाचा अंदाज होता की यंदा देशातून 14 लाख गाठी कापूस निर्यात होईल, पण आता जागतिक बाजारात भारताचा कापूस सगळ्यात स्वस्त आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलेच भाव वाढले आहे. त्यामुळे भारताच्या कापूस चांगलाच उठाव मिळतोय, निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात भारत 20 लाख गाठीपर्यंत निर्यात करू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच काही व्यापारी व निर्यातदारांनी असं सुद्धा सांगितलं आहे की यंदा भारताची कापूस निर्यात ही 25 लाख गाठीपर्यंत पोहोचू शकते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर जो मूळ प्रश्न होता पुढच्या महिन्याभरात आणि मे महिन्यापर्यंत, जसं सांगितलं तसं कापसाचे भाव नेमकं कशामुळे वाढू शकतात तर आपल्याला 4-5 कारणांवरून सांगता येईल. त्यातच महत्वाचं कारण म्हणजे याची आपण चर्चा हंगामाच्या सुरुवातीपासूनच बघितली आहे. या सगळ्या कारणामुळे कापसाला चांगलीच मागणी येणार आहे आणि हे मागणी आल्यानंतर हळूहळू दरामध्ये वाढ सुद्धा जाणार आहे. ही महत्वाची कारणे आपल्याला पुढच्या काळामध्ये कापसाचे दर वाढीमागे दिसून येतील. पण इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. तुम्ही सांगितलं आहे की कापसाचे भाव मार्च महिन्यापर्यंत किती वाढतील किंवा मे महिन्यापर्यंत किती वाढू शकतात. मग आम्ही काय करावं? कापसाची किती विक्री करावी की मे महिन्यापर्यंत थेट कापूस तसाच ठेवावा? म्हणजेच आपण जर 2 ते 3 टप्प्याने कापूस जर विकला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. आता बहुतांश जण म्हणतील आम्ही तर कापूस विकला आहे, आणि ते खरे पण आहेत. बहुतांश कापूस शेतकऱ्यांनी विकला आहे आणि आतापर्यंत जेवढं उत्पादन झालं त्याच्या 65 ते 70% कापूस हा बाजारात येऊन गेलाय. पण ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या मालाची किमान 2 ते 3 टप्पे करून विक्री करावी आणि आपल्या कापसाची विक्री पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यापासून सुरू केली तर फायदा होऊ शकतो. म्हणजेच मार्च ते मे या काळात आपण जर 2 ते 3 टप्प्यामध्ये कापसाची विक्री केली तर आपल्याला सरासरी भाव चांगला मिळू शकतो जसं अभ्यासकांनी सांगितलं आहे. पण बाजारामध्ये काही चढउतार येतात, काही घडामोड पुढे येते, त्याचा आपल्याला काही काळापुरता होईना बाजारावर परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा आणि एक चांगलं नियोजन करून विक्री करावी असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलं आहे. आता कापूस बाजारात या पुढच्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या किसान इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आता एक नवीन उपक्रम चालू करण्यात येणार आहे. त्यामध्ये दररोज 6 वाजता आपण प्रत्येक बाजार समितीचे बाजार भाव हे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाजार समितीविषयी माहिती मिळेल. प्रत्येक बाजार समितीमधले जे बाजाराचे भाव आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देणार आहे. त्यासाठी आपल्या किसान इन्फॉर्मेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.